या आधुनिक जगामध्ये मात्र कुणाचं डोकं कधी काय काम करेल याचा काही अंदाज नसतो. कारण की असाच एक गमतीशीर प्रकार मात्र बीड जिल्ह्यातील एका उच्च वस्तीमध्ये घडला आहे. ते म्हणजे मुलगी पुण्याहून दिवाळी निमित्त आपल्या घरी आली आणि घरा शेजारीच म्हणजे काही अंतरावर असलेल्या चुलत भावाला दिवाळीची आंघोळ घालण्यासाठी मात्र पहाटेच घराच्या बाहेर पडली. मात्र ती चुलत भावाच्या घरी गेलीच नाही. मात्र चुलत भावाचा तिच्या भावाला फोन आल्यानंतर बहीण ही सकाळीच घरातून गेली अशी माहिती मात्र मिळाली. मात्र ती बहीण भावाकडे न जाता चक्क प्रियकरासोबत शहरामध्ये फिरत असल्याची वार्ता मात्र लवकरच त्यांना कळाली. मात्र बहिणीला आणि तिच्या प्रियकराला चांगला चोप दिल्याची माहिती घरच्यांनी दिली आहे. प्रेमामध्ये कधी कोणाचं काय डोकं चालेल याचा काही अंदाज बांधता येत नाही. मात्र ऐन सणासुदीच्या काळामध्ये अशा विचित्र घटना घडत असतात. यामुळे घरच्यांना मात्र नाहक त्रास देखील सहन करावा लागत असतो.